नमस्कार, रेसिपीज बुक मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं। तर आज रेसिपीज बुक मराठीमध्ये आपण बघणार आहोत मिश्र धान्यापासून पौष्टिकयुक्त चपातीचं पीठ कसं करायचं आणि त्या पीठापासून सहज सोप्या पद्धतीने चपाती फुलका पोळी कशी लाटून घेता येईल, त्याचबरोबर तवा भाजी आणि मठ्ठ्याची रेसिपी, वेट लॉस करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त सकस पौष्टिक थाळी आणि ती पसायलासुद्धा हलकं असतं। तर वेट लॉस थाळी करण्यासाठी मी प्रथम मिश्र धान्यापासून प्रोटीनयुक्त पीठ कसं करायचं ते सांगणार आहे आणि त्यासाठी मी काही धान्य वापरलेले आहे। तर त्यामध्ये मी घेतलं आहे 2 कप मी इथे ज्वारी घेतलेलं आहे, 2 कप बाजरी घेतलेली आहे आणि 2 कप गहू घेतलेले आहे आणि 1 कप मी यामध्ये मका घेतलेला आहे आणि 1 कप मी यामध्ये नाचणी घेतलेला आहे। हे सर्व धान्य स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला एकत्र मिक्स करून याचं पीठ दळून आणायचं आहे। जर तुम्हाला गिरणीवरनं आणायचं असेल तर तिथनं आणा किंवा तुम्ही घरीसुद्धा मिक्सरमध्ये याचं पीठ तयार करू शकता। तुम्ही एकदा पीठ दळून आणलं की 1-2 महिन्यापर्यंत हे सहज स्टोअर करून ठेवता येतं। जेव्हा तुम्हाला चपाती भाकरी काही बनवायचं आहे तेव्हा याला काढून घ्यायचं आणि अगदी परफेक्ट आणि मस्त आपलं पीठ हे तयार आहे। तर आता ह्या पिठाच्या आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर भाकरी करायची असतील तर तुम्ही भाकरीसुद्धा करून घेऊ शकता, पण चपात्या ह्या मुलांना वगैरे अगदी बढिया खायला छान होतात। तुम्ही फुलका पोळी करणार आहे त्यासाठी मी साधारण 1-2 कप पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग थोडं मीठ ॲड केलेलं आहे आणि कोमट पाणी घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये थंड पाणीसुद्धा यूज करू शकता, पण कोमट पाण्यामुळे आपली चपाती ही खूप छान बनते आणि ती फुगते पण, म्हणून मी ते कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाण्याने हे छान पीठ मळून घ्यायचं आहे। एवढं सॉफ्ट करायचं आहे की जे जसं आपण नॉर्मली चपातीला करतो तसंच करून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्या चपात्या करून घ्यायच्या आहे। जर तुम्ही थोडा वेळ ठेवलं तर पीठ थोडं सैल होतं, म्हणूनच लगेचच याच्या चपात्या करून घ्यायच्या आहेत। चपाती करण्यासाठी मी एक छोटा डो एक छोटा पोर्शन घेतलेला आहे आणि आपण नॉर्मल जसं चपाती लाटतो तसंच त्याच पिठाने ही चपाती लाटून घ्यायची आहे। जर तुम्हाला भाकरी करायची असतील तर तुम्ही भाकरीसुद्धा करू शकता किंवा याचे छान पराठे करून मुलांना टिफिनवरसुद्धा देऊ शकता। लंच बॉक्समध्ये, ब्रेकफास्टमध्ये किंवा तुम्ही डिनरमध्ये सुद्धा अगदी मस्त बढिया पद्धतीने हे फुलका पोळी किंवा भाकरी तुम्ही सर्व करू शकता। आणि वेट लॉससाठी किंवा प्रोटीन पौष्टिकयुक्त हे पीठ खूप छान असतं आणि उन्हाळ्यामध्ये अन्न पचायला हे जड जातं, त्यामुळे ही अशी चपाती जर आपण डेली डाएटमध्ये यूज केली तर ती पचायलासुद्धा खूप छान अशी हलकी होते। चपातीऐवजी तुम्ही याचे पराठेसुद्धा करून घेऊ शकता, ते पण अतिशय छान होतात, टेस्टला तर अप्रतिम लागतात आणि पसायला पण खूप हलके असतात। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चपाती आपली झालेली आहे, अशा पद्धतीने प्रोटीन पौष्टिकयुक्त अशा आपल्या चपात्या हे रेडी आहेत। आता आपण तवा भाजी करून घेऊया। तर तवा भाजी करण्यासाठी गॅसवर मी तवा ठेवलेला आहे मोठ्या तळ्याचा आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल ॲड केलेलं आहे। तुम्हाला ऑलिव्ह ऑइल नसेल आवडत तुम्ही नॉर्मल ऑइलसुद्धा यूज करू शकता। त्यामध्ये मी 1 टेबलस्पून जिरं ॲड केलेलं आहे आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी ॲड केलेली आहे। कसुरी मेथी हाताने क्रश करून ॲड करायची आहे, त्यामुळे फ्लेवर छान येतो। त्यानंतर तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या आहेत। तर मी इथे 1 कप भेंडी, 1 कप शिमला मिरची आणि 1 कप ब्रोकली ॲड करत आहे। बारीक बारीक चॉप करून याला ॲड करायचं आणि इथे 1 कप मी वांगं ॲड केलेलं आहे ब्रेनचं। आता हे थोडं 2 मिनटं सॉटे झाल्यानंतर त्यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर भाज्या आपल्या कुक झाल्या, थोड्या कुक झाल्या, क्रंची झाल्या की मधोमध गॅप करून त्यामध्ये 2 टेबलस्पूनमध्ये लो फॅट बटर ॲड करायचं आहे। इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतं। त्यानंतर त्यावर स्पिंच ऑफ टर्मरिक म्हणजे हळद आणि टेस्ट अकॉर्डिंग तिखट ॲड करायचं आहे।
तिखट हे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ऐड करा, किंवा तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही ग्रीन चिली हिरवे मिरच्या सुद्धा ऐड करू शकता। त्यानंतर यामध्ये 2 चॉप केलेले टोमॅटोस ऐड करायचे आहेत आणि हे छान शिजवून घ्यायचे आहे। आता टोमॅटो थोड़े सॉफ्ट झाले की त्यामध्ये मी मटार ऐड करत आहे, तर हे मटार मी बॉईल करून ऐड केलेले आहेत। जर तुमच्याकडे फ्रोझन मटार असतील तुम्ही ते ऐड करा, मी इथे फ्रेश मटार ऐड केलेले आहेत। किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। आता हे 2 ते 3 मिनटं छान कुक करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पिंच ऑफ गरम मसाला ऐड करायचा आहे। अगदी थोडाच गरम मसाला मी यामध्ये ऐड केलेला आहे फक्त टेस्टसाठी म्हणून। पुन्हा आपण दही ऐड करणार आहोत, तर माझा हा छोटा चम्मच आहे म्हणून मी इथे 2 टेबलस्पून दही ऐड केलेला आहे आणि त्यानंतर तिथे कोथिंबीर ऐड करायची आहे मस्त। आता हे छान बढिया एकदा छान फिरवून घ्यायचं। आपल्या भाज्या छान मिक्स झाल्या की त्यानंतर त्यावर 1 कप आपल्याला क्रीम ऐड करायची आहे, लो फॅट क्रीम। ही क्रीम ऐड करायची आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे मस्त गरमागरम अशी तवा भाजी। चपाती, भाकरी किंवा राईससोबतसुद्धा तुम्ही असंही याला खाऊ शकता। आता आपण करणार आहोत मठ्ठ्याची रेसिपी। त्यासाठी मी एक छोटं मडकं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण 1 कप मी दही ॲड करत आहे। फ्रेश दही आहे हे, अगदी फ्रेश दहीच ॲड करायचं म्हणजे मठ्ठा अगदी जबरदस्त बनतो। आता त्यामध्ये 1/2 टीस्पून मी मीठ ॲड करत आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून जिरा पावडर ॲड करायचं आहे। तर जिरं हे थोडं तव्यावर भाजून घ्यायचं आणि मग त्याची पूड काढून घ्यायची। जिरा पावडर ॲड केलं आहे, आता त्यानंतर कोथिंबीर ॲड केली आहे आणि 1 ग्रीन चिली ॲड केलेला आहे मी। हिरवी मिरची बारीक बारीक कट करून यामध्ये ॲड करायची आहे। आता तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग यामध्ये साखर ॲड करायची आहे, तर साधारण 3 ते 4 चम्मच मी साखर यामध्ये ॲड केलेली आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान मिसळून घ्यायचं। आपलं जे दही होतं त्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येईल याच्यामुळे, म्हणून हे छान असं मिक्स करून घ्यायचं बढिया। आता सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, छान थंड पाणी ॲड करायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे अगदी परफेक्ट असा मठ्ठासुद्धा आपला रेडी, परफेक्ट मठ्ठा रेसिपी। तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।